सेशनान आयोजीत केल्लो आसा, प्लॅन केल्लो आसा, ताचे दोगूय कोऑर्डिनेटर मॅडम नायर अँड डॉक्टर पंडीत अशे आसा. एक कॉन्फरन्सा बद्दल माहिती दिवपा खातीर आयची प्रेस आसा. हरमल पंचकृषी शिक्षण मंडळाचे गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन हे इंटग्रेटेड BSc BEd आणि BA BEd असे दोन अभ्यासक्रम चलयता. BSc BEdच्यो आमच्यो चार बॅचीस भायर सरल्यो आणि BA BEdच्यो तीन बॅचीस पासआउट झाल्यो. अत्यंत ग्रामीण भागात असून सुद्धा गोंयच्या कानाकोपऱ्यातसून मेरिटाचेर भुरग्यांक ॲडमिशन घेतात. एक आदर्श शिक्षक निर्माण करपाचे व्रत ह्या अस्थापनान घेतलेले आसा आणि म्हाका सांगपाक खुशी भोगता की हांगा घेतलेल्या परिश्रमाच्याच फलित म्हणून आमचे पासआउट जे एल्युमिनी आसात तांकां मार्केटांत मागणी बरी आसा. एक काल पयरूच पोदार इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आसा ताणें आमच्या भुरग्यां खातीर कॅम्पस इंटरव्यूज ठरयल्यात. पोनूचे बॅचीचे जे पासआउट जातले भुरगे आपण तुमची तारीख दिया पण आम्ही हांगाच भुरग्यांचे इंटरव्यूज घेतात आणि सिलेक्ट करतात. एक BSc BEd किंवा BA BEd आम्ही कॉलेज चलयता असताना केवळ सिलेबसा पुरते किंवा करिक्युलमा पुरते आम्ही उरना. आम्ही आमच्याकडे नवीन नवीन प्रयोग ह्या क्षेत्रातले चालू असत. म्हणजे शिक्षणशास्त्र महाविद्यालय केवळ BEd शिकयले, BEdचे पोर्शन कवर केले, BSc चे पोर्शन कवर केले, BAचे पोर्शन कवर केले इतले पुरते ना, तर प्रयोग अनेक जातात, रिसर्चीस हांगा चालू असत आणि ताका लागून जिवंतपणा असतात आणि नवीन नवीन कल्पना त्याची चर्चा चरवण आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन जाता. एक नॅशनल कॉन्फरन्स आमच्या इन्स्टिट्युशनान आयोजित केले म्हणजे त्याचे नाव फ्युचर ऑफ BEd बियॉन्ड क्लासरूम. BEd म्हणजे हे क्लासरूमा पुरतेच किंवा BEd हे शिक्षक जावपा पुरतेच असे साधारणपणे जी संकल्पना. आता शिक्षणशास्त्र महाविद्यालय हे केवळ सिलेबस करून पोर्शन कवर करून 100% रिझल्टापुरते सीमित असचे न्हय, तर आदर्श आणि सर्वांग सुंदर ऑलराऊंड टीचर तयार जावचे हो हेतू असतं आणि त्या हेतूनच आम्ही एक एक पावत. तशी 7 वर्षांची आमची वाटचाल ही काय व्हडली न्हय, पण आमकां निश्चितपणे येणाऱ्या काळात शैक्षणिक क्षेत्रात जर क्रांती घडूंक जाय जाल्यार हांगा अभ्यासाय पलीकडे म्हणजे सिलेबसाय पलीकडे गोष्टी हांगा जावंक जाय. म्हणजे हांगा अलीकडेच आमकां एक रिसर्च सेंशन झाला न्ही, येणाऱ्या काळात अनेक विषयांनी आमकां सेंशन जातले सरकारा कडल्यान खात्री आसा. म्हणजे त्या त्या क्षेत्रान एक 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 पाऊल फुडें मारप. आम्ही आमच्या टिचर्सच्याय बाबतीत म्हाका सांगपाक खूप खोस भोगता की टिचर्सूय हायर क्वॉलिफायड जायत रावचे म्हणून आम्ही प्रोत्साहन दीत आसतात, एनकरेज करीत आसतात. इतले की ह्या वर्सा 2022 आमचे टिचर्सांनी 5 जणांनी PhD केली. म्हणजे वर्षभरात एखाद्या PhD मेळी हे समजू शकता. म्हणजे इन अ स्मॉल इन्स्टिट्यूट लाईक अवर्स आमचे लहान इन्स्टिट्यूट असा 5 जण ह्या वर्सा सक्सेसफुली PhD करू शकले. विथ दीस आता आमच्याकडे 12 PhD होल्डर झाले. अजून फुडें 5-6 जण ट्रॅकाचेर आसा. म्हणजे स्वतः ज्ञान संपादन केले, स्वता नवीन नवीन विषयांचे संशोधन केले, असे शिक्षक आपली डिग्री आणि हे वाढवतातच, पण त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात एक नवीन ग्लॅमर हाडतात.
मॅनेजमेंट सदांच अशा शिक्षणाच्या फाटल्यान रावता, अशा शिक्षकांक प्रोत्साहन दिता आणि ताणें जास्तीत जास्त आपले क्वॉलिफिकेशन दर वर्सा वाढवचे, पीएचडी झाल्या नंतर आणि नवे रिसर्चीस घेऊचे, वेगवेगळ्या विषयांनी रिसर्चीस सुरू केले जाल्यार भुरगे भितर इन्वॉल्व जातले, भुरगे इन्वॉल्व झाले की फुडली पिढी स्वाभाविकपणे तातूंत तयार जायत वयतली. पीएचडीचो अन्य गोष्टींक सुद्दां कसो उपयोग जावं शकता हाचेर चर्चा करणारे एक दोन दिसांचे सत्र राष्ट्रीय कॉन्फरन्स, नॅशनल कॉन्फरन्स आमच्या कॉलेजीन आयोजित केल्ली आसा. ताका रिसोर्स पर्सन्स हे तशेंच शैक्षणीक क्षेत्रांतले नामवंत आय आय टी एन सीईओज अशे आपयल्ले आसात. तांची सगळ्यांची वेवस्था हांगा दोन दीस आसतली. डेलिगेट्स गोंया भायले आसात आनी गोंयभरांतले आसात. गोंयच्यो ज्यो सादारण कॉलेजीस आसात, खास करून कॉलेजीस फॉर कॉलेजीस ऑफ एड्युकेशन, तातूंतले अध्यापक वर्ग किंवा शेवटच्या वर्षाचे वर्साचे भुरगे आपले पार्टिसिपेशन दाखयता आसतना काही जाण पेपर प्रेझेंटेशन सुद्दां आसा, ताच्या संदर्भातली माहिती तुमकां दितलेच. एक 10 तारीख आणि 11 तारीख असे दोन दीस हो नॅशनल कॉन्फरन्स हांगा चलतलो, आमच्या कॅम्पसांत चलतलो. आणि ताची माहिती सगळ्यापर्यंत पावोवपाची जबाबदारी आम्ही तुमच्या मार्फत आम्ही पावयता. ताका नोंदणी असली ती झाली असा. तुमकां एक हांगा कसले ॲक्टिविटीज चालतात, किती चालला हे तुमच्या मार्फत शैक्षणिक क्षेत्रात पावोवचे, त्या दृष्टीने प्रेस कॉन्फरन्स असते. Subscribe Prudent Social Media channel and press bell icon for latest notifications.